सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने पुष्प 199। गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे। एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले। पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली। तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही। तशासारखे आपले झाले आहे। आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत। खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय। परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो। विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करत राहिलो। पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार, आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते। म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते। जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते। गुरु तरी काय करतो, तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो। म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते। गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल। साधनाची कितीही आटाटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते। गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले। वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे। ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरे असे वाटू लागते। गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो। नाम हे साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे। गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे। ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे। जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते। कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपण असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी। जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल, यात शंका नाही। सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाणं। श्रीराम, जय राम, जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा।